नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशनानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्ता हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील नेवाळी नाका येथील अनधिकृत आमंत्रण ढाबा जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी, फेरीवाला हटापटकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 JCP व 5 कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली. या ढाबाविरोधात नेवाळी परिसरातील नागरिकांच्या अनेक शेकडो तक्रारी होत्या, पण यावर काही ॲक्शन घेतली जात नव्हती. विविध प्रकारचे दबाव म्हणून हा ढाबा तटस्थ होता. आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी मिळालेल्या आयुक्तांच्या आदेशावरून या तक्रारीवर ॲक्शन घेत या तक्रारीचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची विविध प्रक्रियाही ढाबा मालकाला कारवाईची सूचनाही ढाबा खाली करण्याची दिली होती, पण विविध मुदतीत ती जागा रिकामी न करण्यात आल्याने हा ढाबा भुईसपट करण्यात आला. यावेळी काही जणांनी या कारवाईत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या मदतीने संबंधितांना तिथून पिटाळून लावण्यात आले. या कारवाईने परिसरातील नागरिकांनी, तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग उपायुक्त अवधूत तावडे यांनी घेतलेल्या अनधिकृत बांधकामाचा आक्रमक भूमिकेमुळे अनधिकृत बांधकामे होणे थांबलेच असून व असलेले भुईसपाट होत असल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दण आणले आहेत. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320